नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा तुम्ही म्हणाल गाजराचा हलवा तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील हा गाजराचा हलवा एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून हा हलवा खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात गाजराचा हलवा हा आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत अगदी शॉर्टकट मेथड न वापरता पारंपरिक पद्धतीने तयार होणारा हा सर हलवा कसा बनवायचा हे स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे गाजराचा हलवा बनवण्यासाठी या इथं फ्रेश अर्धा किलो इतके गाजर घेतलेले आहेत हलवा बनवण्यासाठी शक्यतो फ्रेश गाजरांचाच वापर इथं आपल्याला करायचा आहे तर हे गाजरे आपण सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर सुती कापडाने पुसून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायची आहे पिलरच्या मदतीने अशा पद्धतीने गाजरांवरची साल काढली तर हलव्याचा रंग आहे तो छान असा लालसर येतो सर्वच गाजरांवरची साल काढून घेतलेली आहे पुढच्या कृतीकडे उळूयात या ठिकाणी एक ताट घेतलेला आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची एक गेत लिला किसनी घेतलेली आहे या किसणीने आपल्याला हे गाजर आहे ते किसून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे गाजर आपल्याला व्यवस्थित असं या किसणीने किसून घ्यायचं आहे याच पद्धतीने उरलेली सर्व गाजरे आहेत ते मी किसून घेणार आहे या ठिकाणी सर्व अर्धा किलो गाजरे आहेत ती छान अशी किसणीने किसून झालेली आहेत पुढच्या कृतीकडे ओळूयात या ठिकाणी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली यामध्ये एक ते दीड चमचे इतकं साजूक तूप घातलेलं आहे तूप छान असं गरम झालं या की यामध्ये घालूयात किसून घेतलेले गाजर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून हे गाजर आपल्याला दोन ते तीन मिनिटासाठी ती या कढईमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे या पद्धतीने हे गाजर आपण तुपामध्ये छान असं परतून घेतलं तर त्याचा सुगंध आहे तो छान येतो त्याचबरोबर गाजरामध्ये जेवढं का पाण्याचं प्रमाण असतं ते देखील आटलं जातं या ठिकाणी दोन ते तीन मिनटासाठी हे गाजर आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त वेळ गाजर परतण्याची आवश्यकता नाही किंवा जास्त वेळासाठी हा गाजराचा कीस आपल्याला करपू द्यायचा नाही अगदी छान आपल्याला हा कीस आहे तो भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी अगदी दोन ते तीन मिनटांसाठी किस परतून झाला तो बाजूला ठेवूयात आणि गॅसवरती दुसरी एक जाडबुडाची कढई ठेवलेली आहे यामध्ये मी अर्धा किलो गाजरांसाठी अर्धा लिटर इतकं दूध घातलेलं आहे अर्धा किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध हे परफेक्ट प्रमाण आहे दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर गॅस कमी करायचा दुधावरती आलेली साय देखील आपल्याला गाजरामध्ये किंवा हलव्यामध्ये वापरायची आहे त्यामुळे हलव्याला छान असं रवाळ सरस टेक्शर येतं आता यामध्ये घालूयात परतून घेतलेले गाजराचे कीस आता हे देखील व्यवस्थित असे परतून घेऊयात या ठिकाणी हलवा बनवण्यासाठी मी म्हशीच्या दुधाचा वापर केलेला आहे हवा असेल तर तुम्ही गाईच्या दुधाचा देखील वापर करू शकता गाजराचा किस दुधामध्ये घातल्यानंतर याला तुम्ही बघू शकता थोडासा पांढरसर अशा प्रकारचा रंग आलेला आहे पण जसा जसा हा हलवा शिजत येईल तसा तसा हलव्याला छान असा लाल रंग यायला लागतो या, ला ला या पद्धतीने हा हलवा मी अगदी मीडियम गॅसवरती शिजवून घेत आहे इथं बघू शकता थोड्या वेळासाठी तुम्ही हा हलवा शिजवून घेतल्यानंतर कसा मस्त असा हा हलवा आटलेला आहे शिजलेला आहे आता हलवा शिजत आल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये अर्धा कप इतकी साखर घालायची आहे अर्धा किलो गाजरांसाठी आपल्याला अर्धा किलो साखरेचं परफेक्ट प्रमाण आहे साखरेमुळे सुटलेलं पाणी आठेपर्यंत हा हलवा पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे लक्षात ठेवा दूध हे स सगळ्यात शेवटी आठत आल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे जर का आधी आपण साखर घातली तर हलवा काही आपला थोडासा रबरासारखा लागतो त्यामुळे गाजराचा हलवा शिजल्यानंतर सर्वात शेवटी आपण यामध्ये साखर घालायची आहे आता गॅस हा अगदी लो टू मीडियम ठेवून हा हलवा छान असा यामधले सुटलेलं पाणी आठेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथं बघू शकता गाजराचा हलवा शिजल्यानंतर हलव्याला काही सुंदर कलर आलेला आहे या पद्धतीने गाजरं खिसून जर हलवा बनवला तर त्याचा रंग काही सुरेखच का असतो यामध्ये काही ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत काजू आणि बदामाचे काप त्याचबरोबर अर्धा चमचे इतकी वेलची पावडर घातलेली आहे सर्वात शेवटी आपल्याला दोन चमचे गरम केलेलं तूप यामध्ये घालायचं आहे साजूक तुपामुळे हलव्याला काही छान असा फ्लेवर येतो आता व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊयात हलव्यामध्ये साखरेमुळे सुटलेलं पाणी आठेपर्यंत हा हलवा छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर हलवा खाण्यासाठी तयार होतो तर हलवा बनवताना यामध्ये आपण खवा किंवा मावा अजिबात वापरलेला नाही बिना खव्याचाच हा आपण हलवा छान असा रोवा सरसा बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हलव्याला काही छान असा रोवा सरास टेक्स्चर आलेला आहे आणि कलर म्हणाल तर अतिशय सुंदर कलर आलेला आहे आणि खाण्यासाठी हा हलवा अतिशय टेस्टी लागतो अगदी मस्त असा रोवाळ सरसा हलवा हलवा बनवून तयार होतो अगदी पारंपरिक पद्धतीने हा गाजराचा हलवा आज आपण इथं बनवलेला आहे यामधलं पूर्णपणे पाण्याचं प्रमाण आहे ते आटलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा हलवा आहे तो एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे ताटामध्ये हलवा छान असा सेट करायचा आणि थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा हलवा थंड झाल्यानंतर देखील चवीला छान लागतो या ठिकाणी आपला मस्त असा लालसर रंगाचा रवळसर असा गोडसर चवीला भन्नाट लागणारा गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे अगदी परफेक्ट प्रमाणात खव्याचा वापर न करता हा हलवा तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत